तृप्ती सावंत यांनी नारायण राणेंचा 19,008 मतांनी दारुण पराभव केला. या पराभवानंतर शिवसेना भवनाबाहेर शिवसैनिकांनी मोठा जल्लोष केला. याचा आढावा घेतलाय आमच्या प्रतिनिधी दीपाली जगताप पाटील यांनी. वांद्रे पोट निवडणुकीच्या विजयानंतर आता शिवसेना भवनावर जोरदार जल्लोष सुरू झालेला आहे. या ठिकाणी शिवसैनिक मोठ्या संख्येने या ठिकाणी जमलेले आहेत. शिवसेनेचे कार्यकर्ते आणि वांद्रे पोट निवडणुकीचा निकाल कळताच, विजयाची बातमी कळताच या ठिकाणी उत्साह जो आहे तोच कार्यकर्त्यांचा दिसून येतोय आणि विजयाचं सेलिब्रेशन जे आहे ते केलं जात आहे. काय भावना आहे तुमच्या आता विजयानं? आज प्रत्येक मुंबईकरांमध्ये एक आनंदाचं वातावरण आहे. शिवसैनिक तर खरंच आनंद आहे, कारण की एक गुंडगिरीला गुंडगुरी प्रवृत्तीची काही लोक जी आज 15 दिवसात जे काही मुंबईमध्ये जे त्यांनी गुंडगिरी जे चालू केलेली होती त्याचा आज पराजय होऊन एक शिवसेनेला मोठ्या मताधिक्याने आज दणदणीत हा विजय शिवसेनेला मिळालेला आहे. शिवसेनेसाठी हा मोठा विजयी आहे, कारण का एका गद्दाराला पाडून आम्ही लोक विजयी झालो आहे. म्हणून आम्ही मतदारांचे खूप खूप लाख लाख आभारी आहोत. काय तुमचं? बेडकी फुगली तरी तिचा बैल होत नाही, तसंच फूक फूक फुगला आणि शेवटी मातोश्रीमध्ये फुटला. नारायण राणे जो होता वाडात न राहून तो उभा राहिला. त्यांनी राहायचं होतं तर याच्या आधीच राहायचं होतं, बाळासाहेब उभे होते तेव्हा, त्यामुळे याला काय अर्थ होत नाहीये. आणि हा विजय खरोखर बाळासाहेबांना अर्पण केला. कोंबडीचोर पडला तो पहिला बरा झाला आणि आमची तृप्ती सावंत आली हे आम्हाला खूप आनंद झाला. आणि आमच्यासाठी त्यांनी खूप मेहनत घेतली होती, ते फळ आता आम्हाला मिळालंय आणि आम्ही त्यांच्यासाठी जेवढं करता येईल ते कोंबडी चोरला पहिले गाडून तिथे टाकलं पाहिजे. वांद्रे पोट निवडणुकीच्या विजयानंतर आता आज शिवसेनेचं सेलिब्रेशन जे आहे ते या ठिकाणी पाहायला मिळत आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट शैलेंद्रसह दीपाली जगताप पाटील, झी मीडिया, मुंबई. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.